नेमकी काय रणनीती असतात, कशा पद्धतीने काम करतात? महाविकास आघाडीची बैठक आज आम्ही संभाजीनगर जिल्ह्याची घेतली. आम्ही सरकार तर सोबत चालवलं, पण तो निवडणुका पहिल्यांदा एकत्रित लढतो आहे. ज्याच्या त्याच्या पक्षाची काम करण्याची निवडणुकीची यंत्रणा राबविण्याची एक पद्धत असते, त्या हिशोबाने शिवसेनेची एक स्वतंत्र पद्धत आहे. त्याहिशोबाने तिन्ही सगळ्या पक्षांचा एक समन्वय असावा. आणि आता आम्ही जसं जिल्हा स्तरावर, लोकसभा मतदारसंघास्तरावर एक समन्वय समिती, तशीच विधानसभा स्तरावर अशा पद्धतीनं समन्वय असावा. मग येणार काय दौरे, मेळावे, उमेदवारांचा दौरा, नेत्यांचा दौरा, बूथचं नियोजन, या सगळ्या गोष्टी बारकाईनं वाटतं चर्चा करण्यासाठी संभाजीनगर लोकसभेची महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन आज केलं होतं. त्याला सगळ्या पक्षाचे प्रमुख लोक हजर होते. चंद्रकांत खैरे आणि आता तुम्ही सुद्धा एका बैठकीत होतात, आता बाकी सगळ्या गोष्टी मागे पडल्या जात. खैरे साहेब आता उमेदवार आहे, ते प्रचाराचं काम करतील. पण त्याचं जी निवडणूक यंत्रणा असेल ते काम मी बघेल ना, माझी ती जबाबदारी आहे. आणि वाटतं त्या हेतून कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे. निश्चित चांगली सुरुवात झालेली. शिवसेना यश नक्की मिळवेल, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं तेवढंच सहकार्य आम्हाला राहणार. आणि म्हणून मला असं वाटतं आता जुने विषय सगळे संपलेले, त्याला काही आता तो विषय चघळण्यात काही अर्थ नाही. पेढ्याचा गोडवा जास्त काळ टिकेल? पेढ्याचा गोडवा बिलकुल. निवडणूक 4 जूनला विजय मिळवूनच आम्ही राहू असा संकल्प आम्ही केलेला. एकीकडे तुम्ही जोरदार काय असं दिसत आहे, मात्र भाजप भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महायुतीचा उमेदवार जो आहे तो जाहीर हे पाय, यांच्याकडे उमेदवार नाही, यांना उमेदवार सापडत नाही. उमेदवाराचा कोणताही क्रायटेरिया नाही. कोणी कधी जात बघतं, कधी धर्म बघतं, कधी पैशावाला आहे का बघतात. शिवसेनेनं असं काहीही बघितलेलं नाही. सुस्पष्टपणे संघटनेसाठी काम करणारा, जनतेत राहणारा उमेदवार शिवसेनेने, शिवसेना पक्षप्रमुखाने निवडलेला आहे. बाकी क्रायटेरिया आमच्याकडं नो. संजय राऊत यांना सकाळी संजय शिरसाट केस्टो मुखर्जी म्हटले राजकारणातले, आणखी पुन्हा आशिष शेलार यांनी सुद्धा त्यांना राजकारणातले गणपत पाटील. मला असं वाटतं आता बॅलेन्स बिघडायचे दिवस सुरू झालेले. ज्याचं बॅलेन्स नसतं, ज्याला निवडणुकीत पराभव दिसायला लागतो, ज्याला अपयश पदरी पडेल असं दिसतं, आणि ज्याला जो माणूस ताकदीनं फेस करतो त्याला असं बोलण्याचा सातत्यानं सार्वजनिक जीवनात असे अनुभव येत असतात. आणि म्हणून मग जे कोणी बोलले, काय केस्टो मुखर्जी बोलले असतील, गणपत पाटील बोलले असतील, मग असं वाटतं हे केस्टो मुखर्जी असो की गणपत पाटील असो, हे समाजातले मुख्य घटक राहिलेले आहे. त्यांना जर अपमान करत असाल आपण तर तेही चुकीचं आहे. परंतु संजय राऊत साहेब एक ज्या पद्धतीनं या सगळ्या लोकांचा मुकाबला करतात, नुसत्या शब्दाच्या प्रहाराने घायल होतात. अजून तर ते मैदानात उतरलेले नाही आहे, नुसत्या शब्दाच्या प्रमाणात घायल होतात. आणि मला असं वाटतं जो अशा पद्धतीनं मजबूत असतो त्याला विरोधक टार्गेट करत असतात. त्यामुळे यांचं बॅलेन्स पूर्णपणे, मानसिक संतुलन बिघडल्याचं हे द्योतक आहे. मला वाटतं आम्ही असं बॅलेन्स, असं संतुलन कुठे बिघडू देणार नाही. विरोधक म्हणून निश्चित त्यांचा आदर करू, त्यांच्या टीकेला आदरानेच उत्तर देऊ, ही भूमिका आमची राहील. तुमचं पक्ष बदलणीच्या बाबतीत काम करतो, अशी संघटना एका क्षणात सोडता येत नसते. आणि म्हणून अशा पद्धतीनं संघटना सोडणार, इकडं जाणार, तिकडं जाणार, अशा पद्धतीनं अफवा. ज्या दिवशी इलेक्शनचं तिकीट जाहीर होतं त्या दिवशीपर्यंत मी इच्छुक होतो. पण आता विषय संपलेला आहे. संघटनेनं उमेदवारी जाहीर केली, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय, त्यांचं काम करणं माझी जबाबदारी कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं कोणीही, आता मी त्या दिवशी मुंबईत सांगितलं की माझ्याविषयी अशा कोणी बातम्या छापल्या लावल्या तर त्याला कोणताही शेंडा आणि बुडूक नसलं, त्याचं पुरावे नाही छापा, माझं काही ऑब्जेक्शन नाही. पण नुसतं हवे सूत्र सांगतन, हे सांगतन, गोमूत्र सांगतन, हे सांगतो नो, त्याला कायदेशीर नोटीस दिली. पण आता खैरे साहेब तुम्हाला नेहमी मी गुरु आणि शिष्य म्हणतो, आता ही परंपरा आता पुढे चालणार असते. शिवसेनेत नेत्यांना गुरु मानत असतात सगळ्याच नेत्यांना, बाळासाहेबांनंतर. तुम्ही शिष्यत्व पत्करलं? शिष्यत्व तर मी बाळासाहेबांचा शिष्य आहे. खैरे साहेबांचा मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आम्ही काम करतो. ओके, महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते यांच्या बैठका होत आहेत, मात्र जागावाटपासंदर्भातला जो तिढा आहे
तो कायम आहे, यामुळे कुठेतरी नाराजी निर्माण होऊ शकते. मला असं वाटतं सगळे उमेदवार जाहीर झाले, थोडेसे दोन चार उमेदवार बाकी सगळ्या पक्षांचे, कुठेही तिढा नाही. फॉर्म भरायचे सुरू झाले, आता उद्यापासून सगळीकडे फॉर्म भरले जाणार आहे. मी स्वतः उद्या परभणीला, हिंगोलीला, बुलढाण्याला, सगळ्या ठिकाणी जातो. या विषयाला कोणताही अर्थ नाही. दादा, तानाजी सावंत यांच्यावर आरोप केला जातो की त्यांनी जो घोटाळा केला त्याच्यामुळे राज्य भिकेला लागले असा रोहित पवारांनी आरोप केला. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तानाजी सावंत. कोणता घोटाळा? बीव्हीजी निवडणुकीत फंड देण्यासाठी. हा बीव्हीजीचा तर मोठा घोटाळाच आहे. हा रोहितजीने केलेला आरोप सत्य आहे. बीव्हीजी कंपनी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. हिची मुदत संपली होती. हिची मुदत संपल्यानंतर एक दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मागच्या दरापेक्षा दुपटीनं आहे. आणि आता माझा आरोप आहे की जी एजन्सी आहे ती काम करत नाही, तिनं सब एजन्सी म्हणून पुन्हा बीव्हीजी नेमलेली आहे. आणि बीव्हीजी खऱ्या अर्थानं ब्लॅकलिस्टेड कंपनी असताना तीच काम करते. ज्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी हिला सब एज केलं आणि जुन्या रेटनी, म्हणजे बीव्हीजी जे जुन्या रेटनी काम करते सरकारने टेंडर दुपटीच्या रेटने दिलेलं आहे. उरलेलं जुन्या रेटने करत असताना उरलेलं डिफरन्स आपोआप ज्या कंपनीच्या नावावर टेंडर आहे त्याच्याकडे जातं, त्याला फुकटचा नफा मिळतो. हा घोटाळाच आहे. हा मोठा घोटाळा आहे. हा माणूस जो कोण आहे ज्याला हे मिळालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट, हा कोणाच्या जवळचा आहे? कोण याच्यामध्ये? मी तर म्हणेल तानाजी सावंतांना सुद्धा विचारलं नसेल असं माझं मत. याच्यामध्ये दुसरीकडूनच एजन्सी फिक्स झालेली दिसते. निश्चित हा विषय निवडणुकीच्या प्रचारासमोर येईल. पुराव्यानिशय आम्ही सिद्ध करून दाखवू. माझ्याकडे तरी याचे सगळे पुरावे आहेत. काँग्रेसचे उमेदवार आहेत रवींद्र दिंडेकर, त्यांना भाजप प्रवेश करतो आहे की ते 8वी पास आहेत, अशिक्षित आहेत. सोशल मीडियामध्ये खूप ट्रोल होत आहे. नरेंद्र मोदी कितवी पास आहे त्याचं उत्तर द्यावं त्यांनी. ओके, थँक्यू.